नमस्कार, मी पुन्हा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन। तो तुमचा जास्त वेळ न घेता आपण झटपट रेसिपीकडे वळूया। आता मी व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी कोबी घेतलेला आहे। तर हा कोबी आपण बारीक चिरून घेणार आहोत। तर व्हेज मंचुरियन करण्यासाठी शक्यतो वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर केला जातो। माझ्याजवळ अवेलेबल होती कोबी, त्याच्यामुळे मी कोबीचा पूर्ण जो कांदा आहे तो यूज केलेला आहे। तर काही काही जण ह्याच्यामध्ये गाजरही यूज केलं जातं, परत ढोबी मिरचीही वापरली जाते। तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता। त्यामुळे काय होतं, जी मुलं खात नाहीत भाज्या तर त्यांच्यासाठी व्हेज मंचुरियन खूप आवडीचा पदार्थ असतो। तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आता मी हा व्यवस्थित कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। तर ह्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट हाच माझ्यासाठी खूप आहे, तर अवश्य मला सपोर्ट करा। आणि आता आपला व्यवस्थित बारीक कोबी चिरून झाल्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेऊया। आता हा माझा कोबी पूर्णपणे बारीक चिरून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि 2 चमचे मी आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आता तिखट मीठ म्हणजे तिखट लाल मिरच पावडर ही मी 2 चमचे टाकलेली आहे आणि हा फूड कलर मी यूज केलेला आहे। तर शक्यतो हे मिक्स करत असताना मी पाणी थोडंसं यूज केलेलं आहे, पण पाण्याचा वापर तुम्ही शक्यतो करूच नका, कारण काय होतं, कोबीला पाणी सुटतं। तर ते पाणी सुटल्यानंतर ते मिश्रण पातळ होतं, तर त्याच्यामुळे पाण्याचा वापर केला तर 1 चमचा तुम्ही करू शकता। आता मी ह्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ह्याचा वापर करणार आहे। तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण हे जर आपण 3 वाटी मैदा घेतलं तर 2 वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। तर अशा प्रमाणात आपण ते पीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर आता हे मिक्स करत असताना जर तुम्हाला वाटलं थोडंफार ड्राय तर किंचितसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी वापरा, पण जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर हे पीठ आहे ते अगदी पातळ होऊन जाईल आणि पातळ झाल्यानंतर मग त्याचे बॉल्स व्यवस्थित तयार होणार नाही, ते आपल्याला व्यवस्थित फ्राय करता येणार नाही, कारण त्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येत नाही। त्याच्यामुळे शक्यतो जेवढं ते घट्ट पीठ आपल्याला मळता येईल एवढा प्रयत्न करा, पाण्याचा वापर न करता शक्यतो ते पीठ मळून घ्या। तर आता तुम्ही पाहू शकताय की हे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर आता हे आपण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनटानंतर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, माझं तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण छोटे छोटे बॉल्स तयार करूया आणि फ्राय करायला, डीप फ्राय करायला आपण घेऊया। तर आता तेल आहे ना, सर्वप्रथम म्हणजे हाय फ्लेमवरती ठेवू नका। तेल गरम झाल्यानंतर जो गॅस आहे तो लो टू मिडियम फ्लेममध्येच ठेवा, कारण काय होतं, ज्यावेळेस आपलं तेल पूर्णपणे गरम झालं तर वरचं जे कोटिंग आहे त्या बॉल्सचं तर ते भाजलं जातं, त्याचा कलर एकदम लालसर होऊन जातो, पण आतलं जे मिश्रण आहे ते कच्चं राहतं। तर त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवून व्यवस्थित डीप फ्राय करून घ्या, त्याच्यामुळे त्याच्यातला जो कच्चापणा आहे तो निघून जाईल, आपले बॉल व्यवस्थित म्हणजे क्रिस्पी असे ते डीप फ्राय होतील। तर आता असं करून मी प्रत्येक माझे जे जेवढे बॅटरमधलं जेवढे बॉल्स होते ते ऑल ओवर मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे। आणि फ्राय करताना असं उलट सुलट हलवून व्यवस्थित फ्राय करत जा, त्याच्यामुळे काय होतं, आपले बॉल्स व्यवस्थित फ्राय होतात। आता आपले बॉल्स आहेत ते व्यवस्थित सगळे फ्राय करून झालेले आहेत आणि आता मी
जी ग्रेवी आहे ती आपण करायला घेणार आहोत, कारण आपण वेज मंचुरियनची जी ग्रेवी आहे ती तयार करायला घेतलेली आहे। तर मी मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यात उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत त्या मी त्यात टाकलेल्या आहेत। ह्या मिरच्या जरा तिखटच आहे, तुम्हाला जर समजा कमी तिखट लागत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमीही करू शकता, कारण इतरही आपण जसं रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस ही ह्याच्यामध्ये यूज करतो, त्याच्यामध्ये देखील तिखटाचं प्रमाण असतं, तर त्याच्यामुळे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। आता आलं लसणाची पेस्ट आहे ती मी 1 चमचा टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मी फ्राय करून घेत आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण सोया सॉस, मोठा 1 चमचा सोया सॉस टाकून घेणार आहोत। आता सोया सॉस टाकून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस बारके 2 चमचे, जे टीस्पून आपण यूज करतो ते बारके 2 चमचे मी चिली सॉस, ग्रीन चिली सॉस यूज केलेला आहे, तर तेही आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि नंतर मी त्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकलेला आहे, तर ते शूट केलं नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही, तर रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि थोडासा किंचितसा फूड कलरही मी त्यामध्ये ॲड केलेला आहे। आता व्यवस्थित त्याला एक उकळी येऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आहे, पाण्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्या 1 चमचा किंवा 1/2 चमचा आणि व्यवस्थित त्याच्या गुठळ्या न ठेवता बॅटर तयार करा आणि ते त्याच्यामध्ये टाका, त्याच्यामुळे जी आपली ग्रेव्ही आहे ती पातळ न होता व्यवस्थित अशी थिक होते। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये बॉल टाकून घेऊया, जे आपण फ्राय करून घेतलेले बॉल आहेत ते करून घेऊया, आपली वेज मंचुरियन तयार।